गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मोबाईलद्वारे ऑनलाईन शिक्षण देण्याचा शासनाने निर्णय घेतला. परंतु अनेक अडथळे येत असल्याने खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील महिला शिक्षिका कमल धोंडीराम गोरे यांनी शिक्षण आले दारी हा उपक्रम राबविला. गल्ले बोरगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत या उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये त्यांच्याकडे अध्यापनासाठी इयत्ता तिसरीचा वर्ग आहे. या वर्गाची पटसंख्या 28 आहे. शासनाच्या निर्णयानुसार त्यांनी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्याद्वारे शिकवण्यास सुरुवात केली. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाईलच नाही, तसेच इतर कारणांमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यावेळी त्यांना शिक्षण आले दारी या उपक्रमाची कल्पना सुचली. त्यानुसार विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा भाषेमध्ये गृहपाठ, स्वाध्याय आणि प्रश्नावली प्रकल्प यादी असलेली फाईल बनवली. ती फाईल प्रत्येक विद्यार्थ्यांना घरपोच देऊन आठवड्यातून 2 ते 3 विषयांचा अभ्यास देण्यासाठी त्यांनी भेटी दिल्या. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासणी, मार्गदर्शन करणे, त्रुटींचा सराव घेणे आदी बाबत त्या या उपक्रमाद्वारे काम करत आहे. तसेच काही गरजू विद्यार्थ्यांना या लॉकडाऊनच्या काळामध्ये शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत देखील त्यांनी केली आहे. या उपक्रमामुळे मुख्याध्यापक अप्पासाहेब पवार, शालेय समिती अध्यक्ष धनंजय भागवत, सुभाष चव्हाण, अमोल भोजने, बाबासाहेब चंद्रटिके आणि पालकांनी त्यांचं कौतुक केलंय. दिलीप मिसाळ, MCN News, गल्ले बोरगाव.